हॅलो फ्रेंड्स, मी शलाका. आज आपण बनूया तांदळाच्या पिठाचे गोड वडे श्री स्वामी समर्थ. एका कढईमध्ये आपण 1 कप पाणी उकळून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं मीठ, थोडी हळद आणि 1 कप गूळ घालूया. गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 कप खोबरं आपल्याला टाकायचं आहे आणि हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. गुळाला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकूया. ज्या मापाने आपण पाणी घेतलं होतं त्याच मापाने तांदळाचं पीठ घेऊया. आता ह्याला चांगलं हे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि 5 मिनटं ह्याला झाकून ठेवूया. आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. आपल्याला ह्याला जास्त पातळ करायचं नाहीये. हे अशा प्रकारे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपलं हे पीठ वडे थापण्यासाठी तयार आहे. त्यासाठी इथे प्लास्टिकचा पेपर घेऊन आपल्याला त्याला थोडस तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे गोळा करून त्याचे वडे थापूया. आता आपण हे वडे छानपैकी तळून घेऊया. या वड्यांना गावाकडे उंबर असेही म्हणतात. आम्ही हे वडे गौरी गणपतीला नैवेद्यासाठी बनवतो. हे वडे मस्त खुसखुशीत लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आपले वडे मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.